पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गेल्या 3 दिवसापासून गारपीट सुरू आहे, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. यावेळी नुकसानीची पाहणी करून महाजनांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचं आश्वासन देखील महाजन यांनी दिलंय. पंचनाम्याच्या बाबतीमध्ये वगैरे आम्ही कुठे मागे राहणार नाही, आणि कालपासून ते लातूरला आहे, नांदेडला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे पंचनामे करतायत. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हे सगळी आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर तात्काळ मदत या संदर्भामध्ये केली जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे 24